लगातार कोरोना वायरस से हो रही मौतों से पारशिवनी शहर में दहशत निर्माण हुई है। आए दिन कोरोना वायरस के मरीजों में इजाफा हो रहा है। वहीं पिछले 4 दिनों में एक महिला और 42 वर्षीय युवक की कोरोना से मौत हो गई है। बहुत से लोग कोरोना वायरस से प्रभावित हुए। लगातार यह वायरस फैलने से लोगों में भारी दहशत है। फिलहाल यहाँ का सरकारी विभाग भी इस बीमारी से अछूता नहीं। तहसील कार्यालय में कर्मचारी अधिकारी कोरोना संक्रमित हुए जो उपचार कर रहे हैं। वहीं नगर पंचायत कार्यालय में भी कर्मचारियों में कोरोना वायरस के संक्रमण की चपेट में आने से शहर में सदमे में है। वहीं पुलिस विभाग के कर्मचारी भी कोरोना वायरस संक्रमित मिले। जहां वहां कोरोना वायरस के रुग्ण मिल रहे। आज शुक्रवार को भी शहर और आसपास के गाँव में 8 मरीज कोरोना वायरस संक्रमित मिले हैं। शहर में कोरोना मरीजों की संख्या दिन ब दिन बढ़ रही है, जो एक चिंता बढ़ाने वाली बात है। इसीलिए इस गंभीर परिस्थिति को देखते हुए प्रशासन ने भी कड़े कदम उठाते हुए उपाय योजना की जा रही है। तहसीलदार वरुण कुमार साहरे ने परिस्थिति पर ध्यान दे रहे। वही नगर पंचायत कार्यालय भी शहर में कोरोना न फैले इसलिए कदम उठाए है। वही पुलिस विभाग भी परिस्थिति पर ध्यान रखे है। वही नगर पंचायत कार्यालय भी शहर में कोरोना न फैले इसलिए कदम उठाए है। वही पुलिस विभाग भी परिस्थिति पर ध्यान रखे है। पारशिवनी पोलीस निरीक्षक ह्या नात्याने पारशिवनी तालुक्यातील सर्व जनतेला आणि पारशिवनी ग्रामीण भागातील सर्व जनतेला आमची नम्र विनंती आहे का ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये गेल्या 6 महिन्यापासून आपण सतत लढा देत आहोत। लढा देत असताना आतापर्यंत बरेचसे काही लोक पॉझिटिव्ह आले, निगेटिव्ह आले आहेत। प्रत्येक घरातील व्यक्तीला जर कोणता ताप आला असेल किंवा सर्दी पडसा असेल तर त्या घरातील त्या व्यक्तीने आपली तपासणी करून घेणे अतिशय आवश्यक आहे। त्या तपासणी सेंटर MG कॉलेज पारशिवनी येथे कार्यरत आहे। जर कोणाला ताप आला असेल, कोणत्या कोणी बीमार असेल, जर आपण ह्या बीमारीकडे दुर्लक्ष केले असेल केल्याने आपल्या आपण तर पॉझिटिव्ह होऊच, परंतु आपल्या घरातील इतर सर्व लोक पॉझिटिव्ह होणार। जर 7 दिवसापर्यंत हा बीमारीकडे आपण दुर्लक्ष केलेत तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोर जावं लागणार आहे। मित्रांनो, आमची नम्र विनंती आहे की घरातील एक माणूस जरी पॉझिटिव्ह आला तर त्यांनी पुऱ्या घरातील सर्व लोकांची तपासणी करणे काळाची गरज आहे। यामध्ये कोणीही दुर्लक्ष करू नये। ह्या महामारीमध्ये आपण वारंवार आपणांना सांगण्यात आलं आहे का सोशल डिस्टन्सचा वापर करा, मास्कचा नियमित वापर करा आणि याकडे दुर्लक्ष करू नका। पोलीस आले तर मास्क घालतात आणि पोलीस निघून गेले की मास्क काढून टाकतात। नजीकच्या काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी लोक पॉझिटिव्ह येत आहे आणि काही लोक मृत्यूमुखी पण पडत आहे। आज आपण आहोत ह्या जगामध्ये ह्या कोरोनाच्या महामारीचं फार मोठं संकट आलेलं आहे। तरी आपण सुरक्षित असलो, आपला परिवार सुरक्षित राहील। परिवार सुरक्षित राहिला, आपलं गाव सुरक्षित राहील। गाव सुरक्षित राहिला, आपला तालुका सुरक्षित राहील। पर्यायानं आपला जिल्हा सुरक्षित राहील। तरी आमची नम्र विनंती आहे का ह्या नियमाचं तंतोतंत पालन करा। पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यास संधी देऊ नका, कारण आता ज्यांनी जर मास्क घातलं नाही तर त्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आहेत। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार ह्या कारवाया करणे चालू आहे। मित्रांनो, ह्या महासंकटामध्ये आपण जर तंतोतंत पालन केलं तर प्रशासनाला त्याचा सहकार्य होईल आणि आपण सुरक्षित राहू, आपला परिवार सुरक्षित राहील। हा आजार जर कोणाला झाला असेल तर त्याने हा आजार कदापि लपवून ठेवू नये, कारण ह्या लपवल्यामुळे फार मोठं संकट आपल्या मागे येऊ शकते। तरी आपल्या घरातील सर्व लोकांच्या ताबडतोब चाचण्या करा। जर चाचण्या करा तुम्हाला असं वाटत असेल की चाचण्या करायला कोणते यंत्रणा उपलब्ध नाही आहे तर MG कॉलेजमध्ये टीम हे सदैव तत्पर आहे आणि ह्या महामारीच्या काळामध्ये गटविकास अधिकारी, तहसीलदार साहेब, BDO आणि CEO आणि पोलीस डिपार्टमेंट सदैव तत्पर आहे। धन्यवाद। मुख्याधिकारी नगर पंचायत पारशिवनी, सर्व शहरवासियांना माझे एक नम्र आव्हान आहे
की आपल्या इथे जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे, तसंच मृत्यूची संख्या पण आपल्या इथे 2 वर गेलेली आहे। अशावेळी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना संदर्भात जे काही नियम आहेत त्या नियमांचं जर काटेकोर पालन केलं तर आपण या महामारीला निश्चितच नियंत्रणात आणू शकू। वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवायला घेतलेली आहे। या मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकांनी स्वतःहून सहकार्य करा, स्वयंप्रेरणेने सगळ्या गोष्टीची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा। इथून पुढे माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी आहे ही गाठ आपल्या मनाशी बांधून घ्या, अशा नम्र आवाहन सर्व नगरवासियांना करत आहे। तसेच कोविड संदर्भात कुठल्याही प्रकारची लक्षणे आपल्याला आढळून आल्यास आपण लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या। सल्ला घेतल्यानंतर जर आपल्याला टेस्ट करण्याची आवश्यकता असेल तर टेस्ट करून आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे कन्फर्म करून घ्या। पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण त्या संदर्भात जर काळजी घेतली तर निश्चितच आपण आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची किंवा आपल्या समाजाचं आपण रक्षण करू शकतो। तर सांगायचं एवढंच की तुम्हाला अशी कुठली जर लक्षणे आढळली तर लपवून ठेवू नका, घरात राहू नका, डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि या आजारावरती नियंत्रण मिळवा। धन्यवाद। कोरोना वायरस की जांच हर परिवार ने स्वयंपूर्ति से कोरोना शहर को रोकने के लिए लाभदायक हो सकता है। कोरोना वायरस रोग छिपाने से नहीं ठीक होने वाला, उसका इलाज ही एकमात्र उपाय है, इसलिए रोग को दूर किया जा सकता है। इसीलिए लोगों ने जागरूक रहते हुए उपाय योजनाओं पर ध्यान दे यह आह्वान किया जा रहा है। सभी अधिकारियों ने लोगों से सचेत रहते हुए नियमों का पालन करते हुए मास्क लगाना और दूरी रखने और अपना ध्यान दें, अफवाहें ना फैलाएं। कोरोना वायरस के लक्षण दिखने पर तुरंत नजदीकी अस्पताल जाकर डॉक्टर की सलाह लें, ऐसा आह्वान वीडियो प्रदीप बमनोटे ने लोगों से किया है। बीसीएन न्यूज के लिए पारशून्य से रुपेश खंडारे की रिपोर्ट।